काल 26 जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला, ज्यामध्ये महिलांसाठी 65,000 सवलत, 65,000 सूट जाहीर करण्यात आली. कोणत्या महिलांना याचा लाभ मिळणार आणि कशासाठी मिळणार, सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, याच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स भविष्यातही तुम्हाला मिळावे म्हणून आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ अपलोड होताच तो लगेच पाहण्यासाठी बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा. नमस्कार मित्रांनो, 75,000 ऐवजी 10,000 रुपयांचे शुल्क, पण कशासाठी? पतीच्या मृत्यूनंतर महिलांना त्यांच्या मिळकतीवर म्हणजेच प्रॉपर्टीवर वारस म्हणून नोंद करण्यासाठी सिव्हिल कोर्टातून म्हणजे दिवाणी न्यायालयाकडून वारसा प्रमाणपत्र इनहेरिटन्स सर्टिफिकेट घ्यावे लागते. पतीच्या मृत्यूनंतर विधवा महिलांना बऱ्याच वेळा आर्थिक उत्पन्नाचे पुरेसे साधन राहत नाही, त्यामुळे कोर्ट फी शुल्काची रक्कम व वकील फी यामुळे अनेक वेळा मिळकतीवर वारस म्हणून नोंद करणे राहून जाते. भविष्यात मिळकतीचे कौटुंबिक वाद उद्भवल्यास या महिलांना अनेक समस्यांना देखील सामोरे जावे लागते, त्यात आर्थिक समस्या ही प्रमुख बाब आहे. सदन कुटुंबातील महिलांनाही अनेकदा आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. शासन विधवा महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे. विधवा महिलांना होणाऱ्या त्रासाच्या तुलनेत शासन महसुलाची हानी अल्प प्रमाणात होते, म्हणूनच विधवा महिलांना वारसा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी याआधी जे 75,000 रुपये मोजावे लागायचे त्याऐवजी आता त्याच प्रमाणपत्रासाठी विधवा महिलांना फक्त 10,000 रुपये द्यावे लागतील, म्हणजे एकूण 65,000 रुपयांची सवलत देण्याचा निर्णय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सर्वच उत्पन्न गटातील महिलांना ही सवलत लागू केली जाणार आहे. वारसा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मृत व्यक्तीचे डेथ सर्टिफिकेट, आयडेंटिटी प्रूफ आणि ॲड्रेस प्रूफ, तसेच वारसदाराचा आयडेंटिटी प्रूफ आणि ॲड्रेस प्रूफ ही बेसिक कागदपत्रे डिस्ट्रिक्ट सिव्हिल कोर्टात विहित नमुन्यातल्या अर्जासोबत जोडून सादर करावी लागतात. मित्रांनो, केस बाय केस आणखी आवश्यक कागदपत्रेसुद्धा मागवली जाऊ शकतात. ऑफलाईन प्रोसेससाठी टिपिकली तहसील किंवा तालुका कार्यालयात अर्ज करता येतो, पण शहरी भागात नगरपालिका अथवा सिव्हिल कोर्टामध्ये अर्ज करता येतो. त्यामुळे कोणतं ऑफिस वारसा प्रमाणपत्र देण्यासाठी जबाबदार आहे याची आधी माहिती काढावी लागेल. ऑफिस माहिती पडल्यानंतर फॉर्म भरून त्यासोबत आवश्यक ते डॉक्युमेंट जोडून जमा करता येतात. त्यानंतर कार्यालयामार्फत व्हेरिफिकेशन केले जाऊ शकते. व्हेरिफिकेशन जसे मृत व्यक्तीच्या दिलेल्या पत्त्यावर व्हिजिट करणे, शेजाऱ्यांशी विचारपूस करणे किंवा वारसदाराने जो क्लेम केला आहे त्याची लोकल गव्हर्नमेंटकडे चौकशी करणे आणि अप्रूव्हल मिळाल्यानंतर प्रमाणपत्र तयार झाले की ते घेण्यासाठी अर्जदाराला कळवले जाते. या सर्व प्रोसेसला काही हप्ते किंवा काही महिनेसुद्धा लागू शकतात. तर मित्रांनो, शासनाकडून घेण्यात आलेल्या या मोठ्या निर्णयाची माहिती गरजूंपर्यंत पोहोचावी म्हणून हा व्हिडिओ जरूर शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.